एकाच दिवशी 7 मराठी सिनेमांची घोषणा होणं खरं तर ऐतिहासिक गोष्ट आहे ही मराठी सिनेमासाठी. कदाचित हे पहिल्यांदाच म्हणजे कुठल्याही भाषेतली गोष्ट घडली नसेल जी मराठीमध्ये घडली आहे आणि ज्यांच्यामुळे घडली आहे ते खरं तर परितोष पेंटर आता माझ्यासोबत आहे. खूप स्वागत आहे. थँक्यू. शिवाजी जोशी आहे निर्माता म्हणून एवढी मोठी जबाबदारी आडस कसं केलं म्हणजे ॲक्च्युली इट ऑल स्टार्टेड विथ वन स्क्रिप्ट आणि ती एक स्क्रिप्ट ओके झाली. त्याच्यानंतर आय गॉट महेशजी ऑन बोर्ड. मग असं वाटलं की आता महेशजी आले ते तर एक सांभाळून घेतील आता आपण दुसऱ्याकडे बोलू. आणि असं करत करत फॉर्च्युनेटली आय टीम्ड अप विथ प्रसाद ओ प्रसाद खांडेकर मृणालताई आणि काय म्हणतात प्रियदर्शन. सो एक एक करून मला असे टीमेट्स मिळत गेले की आय थिंक की आय कॅन प्ले लॉंगर बिगर इनिंग. आणि म्हणजे ते स्वतःहून एवढे काय म्हणतात कॉन्फिडेंट होते ह्या असोसिएशनबद्दल आणि त्यांना त्यांच्यामुळे मला जे ॲक्टर्स करून तो पण म्हणजे सुबोध भावे म्हणा श्रेयस म्हणा वर्मिला म्हणा प्रार्थना म्हणा स्वप्नील म्हणा म्हणजे सिद्धार्थ ज्याबरोबर मी काम केलं आहे तर दरेक पावलावर मला असे हिरे मिळत गेले. सो आय थॉट की जेवढे मिळतात तेवढे मी एकत्र करावे आणि दॅट द रिझल्ट इज दी 7 फिल्म्स आणि आय एम व्हेरी हॅपी की ड्रीम होतं पण आय कॅन सी इट टर्निंग इन टू रियालिटी. आणि खूप लोकांचा सपोर्ट आहे ह्याच्यासाठी मी एकट्याने तर काहीच केलं नाही आहे. लॉट ऑफ पीपल हॅव सपोर्टेड मी. खूप लोकांचा फेथ आहे माझ्यावर की हे मी करू शकेन आणि दॅट्स वाय दे आर विथ मी टुडे. सो होपफुली फिंगर्स क्रॉस्ड की दिस विल बी अ सक्सेसफुल एफर्ट. पण परितोष मला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न म्हणजे मी ठरवलेलं की मला एका स्टुडिओ मॉडेल म्हणजे मराठी सिनेमामध्ये मी बघितलं इंडिपेंडेंट प्रोड्युसर्स खूप आहेत आणि इंडिपेंडेंट प्रोड्युसर असणं थोडंसं डिफिकल्ट होतं. कारण म्हणजे मार्केटिंगपासून ते डिस्ट्रीब्युशनपासून ते फिल्म विकण्यापासून पब्लिसिटीपासून मला असं वाटलं की ही एक इंडस्ट्री आहे जी मी बघितलं आहे की कोणाची फिल्म रिलीज होते ते एकमेकांना सपोर्ट करतात पोस्ट करतात. तर मला वाटलं की सर्व फॅमिली आपण जर एकत्र करून करू शकलो तर म्हणजे सुटकाची प्रमोशन निर्वेदीवाले करतील प्रमोशन एप्रिल फुलवाले करतील. तर मला असं वाटलं की इफ आय एम एबल टू डू इट म्हणजे जेव्हा मी पहिलं पाऊल घेतलं तेव्हा माहिती नव्हतं की हे 7 फिल्मपर्यंत जाईल आणि मी असं पोचू शकेन 7 फिल्मपर्यंत. पण एक एक पावलावर मला म्हणून असंही म्हणालं की सर्व जे डिरेक्टर्स आहेत माझे फर्स्ट थिंग ऑल क्रेडिट गोज टू द डिरेक्टर. कारण ते म्हणजे त्यांचे बिलीफ त्या स्क्रिप्टवर आणि माझं बिलीफ त्यांच्यावर आणि फायनली दिस इज द रिझल्ट. नक्कीच. पण मला एक गोष्ट सांग की आताची परिस्थिती आहे नाही मला ॲक्च्युली ना फ्रँकली मी आधी जेव्हा सर्वांना म्हणजे ही आयडिया टाकली तेव्हा सर्व म्हणाले की रिस्क आहे रिस्क आहे रिस्क आहे. पण मला असं वाटलं की जर माझ्या टीममध्ये सचिन तेंडुलकर पण आहे किंवा धोनी पण आहे हार्दिक पांड्या पण आहे आणि समोरची टीम बांगलादेश आहे तर त्याच्यामध्ये काय रिस्क म्हणजे आय हॅव द बेस्ट ऑफ पीपल इन माय टीम सो व्हॉट इज द रिस्क. आणि बॉक्स ऑफिसचं असं आहे ना की यु नो देर इज नो प्रिडिक्शन आणि मराठी बॉक्स ऑफिस बिकॉज ऑफ द बिग फिल्म्स दॅट हॅव रिलीज दे हॅव कलेक्टेड 30 crores 40 crores 50 crores. सो इफ यू मेक अ गुड फिल्म व्हॉट स्टॉपिंग यू इफ यू मेक अ बॅड फिल्म यू कांट हेल्प इट. आणि दुसरं नशीब जर नशीबच नसेल तर व्हॉट कॅन यू डू अबाउट यू यू कांट फाईट दॅट. सो आय थॉट की यु नो इट्स अ रिस्क वर्थ टेकिंग अँड आय एम व्हेरी हॅपी अँड आय डोंट फील फ्रँकली नाव जे माझ्यावरनं जे लोक साथीदार आहेत तर आय डोंट फील इट इज अ रिस्क अट ऑल अँड होपफुली दिस विल ऑल बी सक्सेसफुल अँड होपफुली आय विल बी एबल टू मेक मोर फिल्म्स अँड अनाउन्स 10 more films अँड 15 more films अँड खरंच ऐतिहासिक आहे मराठीसाठी. पण आज कधीपर्यंत येईल असं तुला वाटतं
तुझी सिनेमा सातवा सिनेमा आपला स्पॅन काय असेल? फेब्रुवारी ते डिसेंबरमधलं आमचं एक प्लॅनिंग आहे. ही फर्स्ट फिल्म आमची होपफुली फेब्रुवारीमध्ये येईल, प्रसाद खांडेकरची फिल्म, आणि देन फॉलोड बाय ऑल दी अदर. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा या सगळ्या प्रवासासाठी. अर्थात भरपूर निर्मात्याने येस सिनेमाचं प्रदर्शन केलं आहे, ॲक्टिंग पण केली आहे. सो काय बोलू आपल्याला, खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.